प्रेक्षकांची ही गर्दी कुठल्या सिनेमागृहातली नाही, तर ही गर्दी आहे नाट्यगृहातली. मराठी नाटकाला एवढी गर्दी पाहून तुम्ही सुद्धा क्षणभर आश्चर्यचकित झालात ना? पण हे खरं आहे. मुंबईतल्या यशवंत नाट्य मंदिरात सुरू असलेल्या भद्रकाली नाट्य महोत्सवाला रसिकांचा असा हाऊसफुल प्रतिसाद लाभलाय. ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या 68व्या जयंतीनिमित्त भद्रकाली प्रॉडक्शननं नाट्य रसिकांना वस्त्रहरण, नांदी, समुद्र, सुखांशी भांडतो आम्ही, बेचकी, पांडगो इलोरेबा इलो, बिंधास्त पहा बीपी, आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे, जस्ट हलक फुलक अशा वेगवेगळ्या नाटकांची मेजबानी दिली आहे. प्रेक्षकांसोबतच कलाकारही नाटकांचा हा फेस्टिवल चांगलाच एन्जॉय करतायत. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे भद्रकालीचा फेस्टिवल. म्हणजे वेगवेगळे नाटकं, वेगवेगळ्या जॉनरची नाटकं, इतके कलाकार आणि मच्छिंद्र सरांचा आशीर्वाद. 5,000 प्रयोगांचा टप्पा पार केलेल्या वस्त्रहरणमध्ये काम करणं ही एक अपूर्व संधी असते अशी भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली. वस्त्रहरण पुन्हा एकदा नव्या कलाकारांसह नव्या रूपात, नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. हे नाटकच मुळात इतकं एव्हरग्रीन नाटक आहे असं म्हणजे म्हणतो ना आपण की एव्हरग्रीन. मी जे पहिलं नाटक बघितलं आयुष्यात ते वस्त्रहरण, आणि तेव्हा भारावून गेलो होतो, आणि त्या नाटकामध्ये काम करायला मिळणं हे खरं तर भाग्याचं आहे. अशा नाटकामध्ये आपल्याला काम मिळावं, काम करायला मिळावं ही एका प्रत्येक रंगभूमीवर काम करणाऱ्या नटाची इच्छा असते की एकदा आपल्याला वस्त्रहरणासाठी तोंडाला रंग लागला पाहिजे, आणि कुठलीही भूमिका छोटी मोठी, एक एंट्री, एक वाक्य तरी आपल्याला बोलायला मिळावं. इतकं बाबूजींनी आणि गंगाराम गवाणकरांनी हे करून ठेवलेलं. तर नाट्य महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळणं ही बाबूजींचीच कृपा असल्याची भावना निर्माते प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केली. मला असं वाटतं की मराठी रंगभूमीमध्ये तुम्ही चांगलं करा, सकस करा. जे माझ्या वडिलांनी तेव्हा 1980 साली केलं होतं, जे आज आपण म्हणतो 35 वर्ष ते चालू आहे. आज 5,211 प्रयोग होता आणि ओव्हर पॅक प्रयोग होता. एकूणच दर्जेदार आणि निर्भेळ हलक्या फुलक्या कलाकृतींना प्रेक्षक आजही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद देतात हेच या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.